आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, मात्र अभ्यास करीत असताना नेमका आपला अभ्यास किती आणि कसा होतोय हे जाणून घेणं तुमच्यासाठी, तसेच आमच्यासाठीही विद्यार्थी किती अभ्यास समजून घेत आहात हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5 प्रश्न देत आहोत। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा योग्यरित्या आखता येईल। धन्यवाद। नमस्कार। ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। आणि हो, व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका। मागच्या भागामध्ये आपण कारक आणि अकारक ग्रहांच्या नियमांचा अभ्यास केला। आजच्या भागापासून आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व अकारक ग्रह याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। राशीचक्रातील पहिली राशी म्हणजे मेष राशी होय। मेष राशीविषयी याआधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे। राशीचे गुण, दोष, स्वभाव, वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे। मेष राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणी नक्षत्राचे 4 चरण व कृत्तिका नक्षत्राचं 1 चरण मिळून 9 चरण तयार होतात, ती मेष राशी होय। प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानाचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात। आज आपण मेष लग्नातील कारक व अकारक ग्रहाविषयी माहिती समजून घेणार आहोत। कारक अकारक ग्रहांचा अभ्यास करताना बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा भावेश आणि भावातील ग्रह या संदर्भात गोंधळ होतो। एखाद्या स्थानात विशिष्ट ग्रह असणं वेगळं, परंतु त्या भावाचा मालक म्हणजे भावेश। सुरुवातीला हे आपण सर्व शिकलोय, पुन्हा एकदा सांगते। प्रथम भावाचा स्वामी म्हणजेच प्रथमेश अर्थात लग्नेश, द्वितीय स्थानाचा स्वामी द्वितीयेश, तृतीय स्थानाचा स्वामी तृतीयेश, चतुर्थ भावाचा स्वामी म्हणजे चतुर्थेश, पंचम भावाचा स्वामी म्हणजे पंचमेश, षष्ठम भावाचा स्वामी म्हणजे षष्ठेश, सप्तम भावाचा स्वामी म्हणजे सप्तमेश, अष्टम भावाचा स्वामी म्हणजे अष्टमेश, नवम भावाचा स्वामी म्हणजे नवमेश, दशम भावाचा स्वामी म्हणजे दशमेश, एकादश भावाचा स्वामी म्हणजे एकादशेश, द्वादश भावाचा स्वामी म्हणजे द्वादशेश। कारक अकारक ग्रहांचा अभ्यास करताना आपल्याला भावातील ग्रह नव्हे तर भावेश लक्षात घ्यायचे आहेत। रवी, मेष लग्नाच्या पत्रिकेत रवी हा पंचम स्थानाचा स्वामी असतो। पंचम स्थान हे एक त्रिकोण स्थान आहे।
पंचमाचा स्वामी सदैव शुभ फळ देत असल्यामुळे रवीचेही जातकाला शुभ फळ मिळतात. रवी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला दैदिप्यमान शैक्षणिक यश प्रदान करतो. जातकाला धनवान प्रखर बुद्धिमान संतती प्रदान करतो. मेष लग्नाच्या पत्रिकेत रवीमुळे जातकाला शुभ फळ मिळून त्याचं आयुष्य समृद्ध होऊ शकतं. चंद्र मेष लग्नाला चंद्र हा चतुर्थ स्थानाचा स्वामी असतो. चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान, आईचं स्थान, मातृस्थान. परंतु कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार शुभ ग्रह जेव्हा केंद्रस्थानाचा स्वामी होतो तेव्हा त्याची शुभता कमी होते. त्याला अनुसरून चंद्राची शुभता कमी होते. त्यामुळे चंद्र हा मेष लग्नाला मंगळाचा मित्र असल्यामुळे समग्रह ठरतो. तो आपल्या महादशेत शुभ किंवा अशुभ परिणाम न देता तटस्थ वृत्ती स्वीकारतो. तरीसुद्धा चंद्राच्या महादशेत जातकाला वास्तुसुख, वाहनसुख आणि मातृसुख प्राप्त होते. त्यामुळे मेष लग्नाला चंद्र हा समग्रह ठरतो. मंगळ मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा लग्नेश व अष्टमेश असतो. पत्रिकेतील लग्नेश हे सदैव शुभ असतात. लग्नस्थान सदैव पवित्र असतं. या पवित्र स्थानाचा स्वामी असलेला मंगळ हा नैसर्गिक अशुभ ग्रह असला तरी तो जातकाला शुभ फळ प्रदान करतो. लग्नेशामुळे मंगळाला अष्टमेश असण्याचा दोष लागत नाही. थोडक्यात मेष लग्नासाठी मंगळ हा अत्यंत मंगळकारक ग्रह आहे. मंगळ जातकाला आपल्या महादशेमध्ये अंतर्दशेमध्ये स्थावर मालमत्ता, जमीन, सुदृढ आरोग्य, व्यवसाय व नोकरीमध्ये समृद्धी प्रदान करतो. बुध मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा षष्ठ या त्रिक व तृतीय या उपचय अशा दोन अशुभ स्थानांचा स्वामी आहे. अशुभ स्थानाचा स्वामी असल्यामुळे मेष लग्नासाठी बुध हा ग्रह अकारक ठरतो. त्यामुळे बुध आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. व्यापारात नुकसान, शत्रूंची संख्या व त्यांच्या कारवायांमध्ये वाढ, मानसिक व शारीरिक त्रास आदी गोष्टी बुधामुळे जातकाला मिळतात. गुरु मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा नवम व द्वादश या दोन स्थानांचा स्वामी असतो. नवम स्थान हे त्रिकोणाचे स्थान आहे. त्रिकोणाच्या स्वामीकडून जातकाला सदैव शुभ फळ प्राप्त होत असतात. नवम स्थान हे भाग्याचं स्थान आहे. गुरु भाग्येश असल्यामुळे त्याला द्वादश या स्थानाचा दोष लागत नाही. गुरु आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाच्या भाग्योदयास कारणीभूत ठरतो. जातकाला जीवनातील सर्व सुख सुविधा गुरु मुक्त हस्ताने प्रदान करीत असतो. शुक्र मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा द्वितीय व सप्तम या दोन मारक स्थानांचा स्वामी असतो. हे दोन्ही भाव मारक आहेत. शुक्र पत्रिकेत दोन मारक भावांचा स्वामी असल्यामुळे शुक्राचा स्वभाव हा मारक होतो. त्यामुळे मेष लग्नातील शुक्र हा जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. शुक्र आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला मृत्यू किंवा त्या समान कष्ट देतो.
शुक्राच्या अवक्षेपेमुळे जातकाला मानसिक व शारीरिक कष्टांचा समस्यांचा सामना करावा लागतो. शनी मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी दशम स्थानाचा स्वामी असतो, तसेच त्याची दुसरी राशी ही उपचय स्थानात म्हणजे एकादश स्थानात असते. शनी हा मंगळाला आपला शत्रू मानतो. या सर्व कारणामुळे मेष लग्नात शनी अकारक ग्रह ठरतो. त्यामुळे अशा जातकाला शनी अशुभ फळे प्रदान करतो. शनी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकासाठी अशुभ फळांचा कारक असतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास मेष लग्नासाठी रवी, मंगळ व गुरु हे कारक ग्रह आहेत, जे आपली महादशा व अंतर्दशेमध्ये जातकासाठी शुभ फळ भरभरून देतात. मेष लग्नासाठी चंद्र हा समग्रह आहे, त्यामुळे त्यापासून जातकाला शुभ किंवा अशुभ असे कोणतेच फळ प्राप्त होत नाही. त्याशिवाय बुध, शुक्र व शनी हे ग्रह मेष लग्नासाठी अकारक ग्रह होतात. ते आपली महादशा व अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळ प्रदान करीत असतात. या कारक अकारक ग्रहांचा परिणाम जातकाच्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो. कारक ग्रहांची महादशा किंवा अंतर्दशा जातकाला योग्य वेळ मिळाल्यास जातकाचं आयुष्य समृद्ध होतं. ज्योतिषशास्त्रानुसार असे लक्षात आले आहे की मेष लग्नाच्या जातकांचं सुरुवातीचं आयुष्य हे फार खडतर व संघर्षपूर्ण असतं. आपल्या संघर्ष करण्याच्या स्वभावामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. त्याच बळावर ते आपल्यासाठी योग्य असलेला मान सन्मान प्राप्त करू शकतात. मेष लग्नाच्या जातकांचा मुख्य दुर्गुण म्हणजे ते आपला राग व चंचल स्वभावावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याचे प्रदर्शन ते मांडतात किंवा अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ते मांडले जाते. या अशा जातकांनी या आपल्या दुर्गुणावर थोडं लक्ष दिलं पाहिजे. कधी कधी ते आपला उदार स्वभावही दाखवतात, इतरांची मदत करण्यासाठी धावून जातात. स्वाभिमान जर त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेला असतो, त्यामुळे ते ज्याही ठिकाणी जातील तिथे मान सन्मानाची अपेक्षा बाळगून असतात. धार्मिक विचारांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये भिन्नता आढळून येते. सामान्यत मेष लग्नाचे लोक हे शक्तीचे उपासक असतात. परिश्रम व पराक्रम या दोन गोष्टीवर त्यांची नितांत श्रद्धा असते, विश्वास असतो. त्यामुळे ते दिलेल्या शब्दावर जागणारे व वचनाला कट्टर असतात. स्वतः कोणत्याही वादामध्ये पडायचे नाही हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. मात्र एखादी गोष्ट किंवा समोरच्या व्यक्तीची वागणूक जर त्यांना आवडली नाही तर ते त्याचा पान प्रतिउत्तर देण्यास चुकत नाहीत. मेष लग्नाच्या जातकांचं आयुष्य सर्वसाधारणपणे सुखमय असतं. मेष लग्न पत्रिकेच्या बाबतीत अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण वृषभ लग्नाचे कारक व अकारक ग्रहाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी
ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.